अधिकारी बनलेले बघायचे आणि लोकांची इच्छा आहे आपले लेकर प्रशासनात जाऊ द्यायचे नाही आणि आपली इच्छा आहे ते घातल्याशिवाय माग हटायचं नाही। आपल्या विरोधात षड्यंत्र केलं जात आहे, आपल्याला डावलं जात आहे, या समुदायाला मग या राज्यातला शेतकरी असू द्या, या राज्यातला मराठा असू द्या, या राज्यातला अठरा पगड जातीचे लोक असू द्या, सामान्य ओबीसी असू द्या, मुस्लिम दलित असू द्या, आपल्याला नाकारून टार्गेट केलं जात आहे। सावध व्हा, आता तर त्यांचे डोळे उघडले असतील, यांना टार्गेट केलं की संपलं। मला काही मर्यादा पाळायच्या फक्त नारायणगडावरती। जर आपल्याला न्याय नाही मिळाला तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या समुदायासाठी तुमच्या शेतकऱ्यासाठी, आपल्याला यावेळेस उलथा पालथ करावीच लागणार आहे। याशिवाय पर्याय नाही। आपल्या नाकावरती चोन जर कुठले निर्णय होणार असतील आणि या राज्यातल्या समाजावर अन्याय होणार असाल तर लेकराची आणि या राज्यातल्या समाजाची शान वाढवण्यासाठी गाडावेच लागणार। शेवटी आपल्याला आपला समुदाय महत्वाचा आहे, जनता महत्वाची, आपल्यासाठी आपला शेतकरी महत्वाचा आहे। या नारायणगडाच्या पवित्र व्यासपीठावर एकाच वचन मला तुमच्याकडून पाहिजे, मला तुमच्याकडून जास्त काय नको। तुम्ही मला एकाच वचन द्या, मी मात्र मग तुम्ही म्हणताल ते करायला तयार आहे। फक्त हट्ट धरू नका, मला तुमच्याकडून एकच वचन पाहिजे, फक्त हट्ट धरू नका। जर आपल्या राज्यातल्या जनतेवर समुदायावर अन्याय झाला आणि एकदा जर सांगितलं हेच करायचं तर तुम्हाला तेच करावं लागणार आहे, मला एवढंच वचन द्या। सगळ्यांनी हात उंच।